भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरून सोलापुरात अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 सुमारास घडली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या दगडफेकीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी काल रात्री ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापुरात झालेल्या दगडफेकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. पडळकरांसह भाजप नेत्यांनी या हल्ल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरत जोरदार टीका केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांना जसाच तसं प्रत्युत्तर दिलंय. बहुजन संवाद कार्यक्रमांतर्गत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर शहरात सध्या घोंगडी बैठका घेत आहेत. शहरातील मड्डी वस्ती परिसरातील SBI कॉलनी येथे बैठकीला आले असताना त्यांच्या गाडीवर एक दगड फिरकवण्यात आलाय. त्यात गाडीची समोरची काच फुटली. हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनीच केला असून प्रस्थापितांचा बहुजनावर हल्ला आहे असं पडळकर या घटनेवर बोलताना म्हणाले होते. आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा भाजपनं ठरवून केलेला स्टंट आहे. प्रसिद्धीसाठी हे सगळं केलं गेलंय. पडळकरांची आजची प्रतिक्रिया मी पाहिली. दलित अपेक्षित शोषित वंचितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झालाय. पण वंचित आणि शोषितांचे प्रतिनिधी असं लँड रोव्हर किंवा 40-50 लाखांच्या गाड्या घेऊन फिरत नसतात असा टोला मिटकरी यांनी हाणला. दगडफेक झाली तर धोका आहे असं समजून YZ सिक्युरिटी मिळेल असं त्यांना वाटत असावं. त्यासाठी भाजपने हे सगळं कटकारस्थान केलं असावं. राज्यातल्या जनतेला हे चांगलं माहीत आहे असं मिटकरी यावेळी म्हणाले आहेत.